और ज्यादा बोलेगा तो वो जो डिप्टी चीफ मिनिस्टर भी नहीं रहेगा। हाँ मैं बता रहा हूँ। महाराष्ट्रातील शिंदे फडणवीस सरकार अनैतिक आहे, पक्ष तोडफोड करून हे सरकार सत्तेत आलंय असं वक्तव्य भाजपच्याच नेत्यानं केल्यानं महाराष्ट्रात खळबळ माजली आहे। भाजपचे माजी खासदार सुब्रमण्यम स्वामी आज पंढरपूर दौऱ्यावर आहेत। पंढरपूर कॉरिडॉर विरोधात त्यांनी राज्य शासनाच्या विरोधात भूमिका मांडली आहे। माध्यमांशी बोलताना त्यांनी सरकारवर प्रतिक्रिया दिली आहे। ते म्हणाले, तोड के बनाई है, निवडणूक लढवून नाही बनवली, आमदार फोडून सरकार बनवलं हे बरोबर नाही। हरियाणात एकदा 100% इंदिरा काँग्रेस झाली होती, हा जोक मी पाहिला आहे, त्यावर लोक हसत होते, त्यामुळे इंदिरा गांधींची खूप बदनामी झाली होती, आता आमचीही बदनामी झाली आहे। तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पंढरपूर कॉरिडॉरसाठी आग्रही आहेत, कोणत्याही परिस्थितीत हा कॉरिडॉर होणारच अशी भूमिका त्यांनी घेतली आहे। यावर सुब्रमण्यम स्वामी यांनी मोठं वक्तव्य केलं। फडणवीस जास्त बोलले तर उपमुख्यमंत्रीही राहणार नाहीत असा इशारा आज त्यांनी दिलाय। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24।